पुणे शहरासह परिसरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना शहरात घडल्या. शहरातील अनेक घरात चक्क साप शिरले असल्याच्या घटना देखील घडल्या. घरात शिरलेलं चिखलयुक्त पाणी काढताना आता नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय आणि यामुळे एक नवी भीती सध्या नागरिकांच्या मनात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कालपासून साप निघण्याच्या 26 घटना घडल्या. पुराचं पाणी जसं आपल्या घरात शिरतं तसं ते सापांच्या निवाऱ्यालाही उद्ध्वस्त करतं. त्यामुळं जीव वाचवण्यासाठी साप वाट दिसेल तिकडे पळत सुटतात. काही वेळा साप पुरांच्या पाण्यातून घरात जाऊन बसतात आणि पूर ओसरल्यावर लोकांना घरात सापांचा सुळसुळाट दिसतो अशी माहिती सर्पमित्र राजू कदम यांनी दिली. नमस्कार. आता जे तुम्ही पाहताय की आमच्या रेस्क्यू टीमने पिंपळे सौदागर सांगवी जुनी सांगवी तसेच केजूबाई मंदिर बंधाऱ्याच्या आसपास हे सगळे टोटल मिळून 25-26 सापांना आम्ही सर्व टीमने रेस्क्यू केले. अशा वेळेस तुम्हाला कुठेही साप दिसला तर सर्पमित्रांना कळवा, कारण नदीचे पुराचे पाणी काय झालेलं आहे की सापांच्या होलमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे साप निघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी मनुष्यवस्तीचा आसरा साप घेत आहेत किंवा खाद्याच्या शोधाच्या पाठीमागोमागं साप असे मनुष्यवस्तीच्या आसपास येत आहे. असे साप दिसल्यास कृपया त्यांना मारू नका, सर्पमित्रांना कळवा आणि आमची रेस्क्यू टीम आहे सर्वत्र तुम्हाला भेटेल की ह्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधा आणि साप वाचवण्यासाठी प्रयत्न करा. ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी साप दिसून आल्याने पावसानंतर अनेकांच्या मनात नवी भीती निर्माण झाली आहे. शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचं तसेच साचलेला गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि अशा परिस्थितीत विषारी तसेच निमविषारी साप आढळून येत आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवावं असं आवाहन देखील केलं गेलं आहे. साप पकडणाऱ्यांच्या मते साप अनेकदा गटारी आणि नाल्यांमध्ये राहत असतात. नाले ओसंडून वाहत असताना ते शौचालय किंवा स्नानगृहातून घरात प्रवेश करतात. तसेच कालपासून या पावसाच्या पाण्यातून 26 सापांची सुटका सर्पमित्रांनी केली आहे. पावसाळा हा रसेलच्या वायपरचा काळ असल्यानं या काळात सापांचा जन्म होतो. आम्ही ज्या सापांची सुटका केली त्यापैकी बरेच साप हे बाळ साप आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवावं असं आवाहन देखील सर्पमित्रांकडनं करण्यात येत आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.